सगळ्यांचं भारतातल्या या सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर म्हणजेच आपल्या अनअकॅडमीवर महत्त्वपूर्ण स्वागत. पहिल्यांदा आपण सगळं चेक करून घेऊ, बरोबर चालू आहे ना? येस, लिंक आली बरोबर सगळ्यांना? एक वेळा चेक करून घेऊ आपण. डन. येस, लिंक आली बरोबर सगळ्यांना? एक वेळा चेक करून. ओके, सगळ्यांचं भारतातल्या या सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे आज आपण दोन टॉपिक घेऊन आलो, एक म्हणजे मलाबार नौदल युद्ध सराव आणि दुसरं म्हणजे गिलगिट बाल्टिस्तानचा मुद्दा. ओके, दोन्ही लक्षात ठेवायचं, परीक्षेच्या दृष्टीनं तर महत्वाचे आहेच आहे, पण सोबत आपल्याला नेमकं की वर्ल्ड पॉलिटिक्स काय चालू आहे किंवा आपल्या नेबरिंग कंट्री सोबत आपले काय रिलेशन किंवा काय स्टेटस आहे हे दोन्ही माहीत असणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर मी आता लेक्चर सुरू करायच्या आधीच जर मी तुम्हाला याचा सिलॅबस जर मी मेन्शन करतो म्हटलं, मलाबार आणि सोबत गिलगिट बाल्टिस्तानचा मुद्दा, तर तुम्हाला माहित असेल पेपर वन मध्येच, म्हणजे आपण इतिहास म्हणतो त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं किंवा इतिहास आणि भूगोल दोन्ही मध्ये मलाबार नौदल युद्ध सराव हा भूगोलाचा भाग आहे आणि आपला गिलगिट बाल्टिस्तानचा मुद्दा हा भारताचे शेजारील देशासोबतचे संबंध हा त्यामध्ये येतो. बरोबर, हे दोन्ही मुद्दे अतिशय सोपी आहे. मुद्दा मी चर्चेला आणण्याचा प्रयत्न केला हा करण्याचं कारण असं होतं की तुम्हाला थोडी सिलॅबसची तोंड ओळख व्हावी किंवा या प्रकारचे इश्यू सुद्धा आपल्या सिलॅबसमध्ये आहे, आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. बरोबर, आणि सोबत जर आजचे न्यूज पेपर बघितले तर आजच्या न्यूज पेपर मध्ये तुम्हाला माहित असेल की मलाबार नौदल युद्ध सरावाला खूप जास्त महत्व दिलाय. इवन म्हणजे मराठी न्यूज पेपर मध्ये सुद्धा याला खूप जास्त महत्व हे दिलेलं आहे. विथ बेसिक सगळे डायमेन्शन आपण एकदम थोडक्यात क्लिअर करू. ओके, आणि नंतर आपण मग दुसऱ्या मुद्द्याला जाऊ. दोन मुद्दे आपल्या सोबत आहे. डन, चला सुरुवात करतो लेक्चर. मलाबार नौदल युद्ध सराव, पहिले आपण बेसिक क्लिअर करून घेऊ हा कोणाकोणामध्ये होणार आहे मलाबार युद्ध सराव. नंबर एक म्हणजे मेरा भारत महान म्हणजे इंडिया, नंबर दोन US, नंबर तीन जपान आणि नंबर चार म्हणजे ऑस्ट्रेलिया. या चार देशांमध्ये हा मलाबार नौदल युद्ध सराव होणार आहे. बरोबर, बेसिक. दुसरी गोष्ट, याचा आणखी मी पार्श्वभूमीकडे जातो की मुळात मलाबार नौदल युद्ध सराव हा लक्षात ठेवायचं भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये होत होता. हा होतो मे 1992 पासून इंडिया आणि US या दोघांमध्ये नौदल हा युद्ध सराव होतो. 2015 परमनंटली यामध्ये लक्षात ठेवायचं जपान हा जॉईन झाला. बरोबर, 1992 पासून, तर मधामध्ये लक्षात ठेवायचं या नौदल युद्ध सरावाला ब्रेक लागला होता कारण भारतानं 1997 न्यूक्लिअर टेस्ट घेतली, त्यामुळे अमेरिकेनं भारतावर आर्थिक प्रतिबंध लावले होते आणि त्याचाच एक भाग म्हणजे हे नौदल युद्ध सराव सुद्धा स्टॉप झालं होतं, पण नंतर हे पुन्हा सुरू झालं. बरोबर, आणि 15 यामध्ये कोण ऍड झाला, हा जपान ऍड झाला. बरोबर, आणि फायनली आता 2020 यामध्ये एक नवीन देश अजून आला, तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. बरोबर, एकदम बेसिक घेऊ पहिल्यांदा, नंतर याच्या अनालिटिकल भाग कडे येतो. हा पहिला भाग. दुसरं लक्षात ठेवायचं, यावर्षी 2020 हा जो मलाबार नौदल युद्ध सराव होणार आहे तो लक्षात ठेवायचा दोन टप्प्यामध्ये होणार आहे. बरोबर, टप्प्याची डेट महत्वाची नाही आहे, तरी पण डेट लक्षात घ्या. 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर आणि दुसरं 17 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर. ओके, डेट महत्वाची नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं की मलाबार युद्ध सराव हा लक्षात ठेवायचं आपला हा बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा होणार आहे, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लक्षात ठेवायचं हा अरबी समुद्रामध्ये सुद्धा होणार आहे. म्हणजे तुम्हाला तो कन्फ्यूज करण्यासाठी लोकेशन जरा गडबड करेल. हा दोन्ही बाजून होणार आहे, बंगालच्या उपसागरामध्ये पण आणि अरबी समुद्रामध्ये, या दोन टप्प्यामध्ये हा मलाबार युद्ध सराव होणार आहे. बरोबर, ही 24 याची आवृत्ती आहे, 24 आवृत्ती कंबाईनच्या पोरांनी, हे लक्षात ठेवा, 24 ही आवृत्ती आहे. बरोबर, याचे बेसिक पार्ट आता आपण काय केले, क्लिअर केले. ओके, आता बघा याचा जो नेक्स्ट पार्ट आहे की या मलाबार नौदल युद्ध सरावाला या आजच्या डेटमध्ये म्हणजे 2020 याला एवढं महत्व का बरं दिलं जात आहे, याचं कारण काय आहे. बरोबर, तर बघा पहिल्यांदा थोडं मी तुम्हाला मागे नेतो, एक लेक्चर पण घेतलाय मी याच्यावर,
QUAD क्वाड नावाचा एक कन्सेप्ट मी तुम्हाला याच्या आधी समजवलेला होता की क्वाड मध्ये एकूण चार देश आहे ज्यामध्ये नंबर एक US, नंबर दोन म्हणजे इंडिया, नंबर तीन म्हणजे जापान आणि नंबर चार म्हणजे ऑस्ट्रेलिया. आणि हे चार देश मिळून यांनी एक अलायन्स स्थापन केला आहे. या चार देशांनी मिळून एक लक्षात ठेवायचं, आघाडी तयार केली आहे कोणाच्या विरोधात, तर ही तयार केली आहे चायनाच्या विरोधात. बरोबर, या प्रत्येक देशाचं चायना सोबत कुठलं ना कुठले, कोणाचे व्यापारिक लक्षात ठेवायचा संबंध बिघडलेले आहे, कोणाचे सामरिक संबंध बिघडलेले आहे, तर कोणासोबत त्याचा बॉर्डर डिस्प्यूट आहे. उदाहरणार्थ जपान सोबत याचा बॉर्डर डिस्प्यूट आहे, इंडिया सोबत बॉर्डर डिस्प्यूट आहे, US सोबत याचा इकॉनॉमिक डिस्प्यूट आहे, आणि ऑस्ट्रेलिया सोबत सुद्धा याचा बॉर्डर डिस्प्यूट आहे. तुम्ही म्हणाल सर चीनवर ऑस्ट्रेलिया खालीन कसा काय बॉर्डर डिस्प्यूट, तर या ऑस्ट्रेलियाच्या याच्यावरून एका याच्यावरून यांच्यामध्ये दोघांमध्ये डिस्प्यूट आहे. आणि चौघांनी मिळून लक्षात ठेवायचं म्हणजे कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर ही आघाडी मजबूत केली आहे क्वाडची. मी याच्या आधी पण एक शब्द वापरला होता की क्वाड वर्सेस लक्षात ठेवायचं चायना, याला काही लोक नव शीत युद्ध सुद्धा म्हणतात, निओ कोल्ड वॉर सुद्धा म्हणतात. बरोबर, आणि चायनाने लक्षात ठेवायचं या क्वाडला काउंटर करताना याने पण तेवढंच डिप्लोमॅटिक आन्सर दिला आहे. चायना म्हणतो की क्वाड म्हणजे एक प्रकारे, हा लक्षात ठेवायचं, एक असं सैन्य दल आहे. बरोबर, याला तो नाव देतो निओ नाटो, NATO, निओ नाटो हा नाव देतो. नाटो म्हणजे काय, तर कोल्ड वॉरच्या पार्श्वभूमीवर 1949 मध्ये अमेरिकेने रशियाच्या विरोधात म्हणजे USA विरोधात स्थापन केलेलं एक सैन्य दल होतं. चीन म्हणतो हे क्वाड म्हणजे सैन्य दल आहे, त्याचं ऑफिशियली पण स्टेटमेंट बाहेर आलेलं आहे. म्हणजे एकदम फायनल वाक्य काय निघते, क्वाड हा चीनच्या विरोधात तयार झालेला एक अलायन्स आहे. कोणकोण याच्यामध्ये, US, इंडिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया. बरोबर, आता पुन्हा विषयावर येतो. जर मलाबार नौदल युद्ध सराव बघितला तर बघा नेमके तेच चार देश याच्यामध्ये आहे, इंडिया, US, जपान आणि ऑस्ट्रेलिया. त्यामुळे म्हणून इंटरनॅशनल जे पॉलिटिकल जर्नलिस्ट आहे त्यांचं म्हणणं आहे की मलाबार नौदल युद्ध सराव जो 2020 मध्ये होणार आहे त्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया येऊन राहिला. म्हणजे आता जे क्वाडची कन्सेप्ट आहे ती पहिल्यांदा लक्षात ठेवायचं पूर्णत्वास येणार आहे या मलाबार नौदल युद्ध सरावाच्या माध्यमातून. म्हणजे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असं समजण्यात येते की मलाबार नौदल युद्ध सराव हा चीनच्या विरोधात एक प्रकारचा सांकेतिक आघाडी आहे, किंवा सांकेतिक युद्ध शब्द वापरणार नाही मी याला, पण एक सांकेतिक लक्षात ठेवायचं एक विरोध मानण्यात येतो चीनला या क्वाडच्या माध्यमातून. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल की प्रत्येक लक्षात ठेवायचं न्यूजपेपरमध्ये प्रत्येक याच्यात आज मलाबार नौदल युद्ध सरावाला अतिशय महत्वाचं हे स्थान देण्यात आलेलं आहे. बरोबर, इथपर्यंत. त्यामुळे म्हणून आपण पण ते समजवण्याचा प्रयत्न केला. बरोबर, आता बघा पुढचा जो भाग आहे मलाबार नौदल युद्ध सरावाचा परीक्षेच्या दृष्टीनं, बघा तो याच्यावर एकतर याची तुम्हाला लोकेशन विचारेल. बरोबर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हे नंबर दोन लक्षात ठेवा. दुसरा सहभागी देश विचारेल, सुरुवात विचारेल, त्यामुळे हे महत्वाचं आहे. बरोबर, आणि समजा याचं महत्व काबर आहे तर तुम्हाला क्वाडवर स्वतंत्र प्रश्न येऊ शकतो की QUAD या संकल्पनेमध्ये पुढील पैकी कुठल्या देशांचा सहभाग होतो, तर त्याच्यामध्ये जे चार इथं आहे ते चार मलाबार मध्ये आहे हे तुमच्या विशेष करून लक्षात म्हणजे आल्यासारखं राहणार नाही. बरोबर, हा क्वाड युनायटेड नेशन मध्ये सुद्धा चीनच्या विरोधात म्हणजे कोरोना हा मॅनमेड आहे, किंवा कोरोना हा लक्षात ठेवायचा कोरोना संदर्भात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची जी वादग्रस्त भूमिका आहे त्या संदर्भात युनायटेड नेशन मध्ये सुद्धा चीनच्या विरोधामध्ये या क्वाडने तक्रार केली आहे, किंवा चीनच्या विरोधात भूमिका हे मांडत म्हणजे आहे त्याच्यामध्ये. बरोबर, तर बेसिकली अतिशय छोटासा मुद्दा होता तो मी तुम्हाला क्लिअर करण्याचा हा प्रयत्न केला. बरोबर, जे आपलं टू द पॉइंट मासिक आहे या मासिकामध्ये मी तुम्हाला या टॉपिकच्या सगळ्या PDF नेक्स्ट मंथमध्ये मी तुम्हाला कव्हर करून देण्याचा हा 100% प्रयत्न हा करेल. या महिन्याचं मासिक हे आपल्या इथं प्रत्येक जिल्हा स्तरावर किंवा तुमच्या जवळच्या बुकस्टॉलवर उपलब्ध झालेला आहे. एक वेळा तुम्ही वाचून घेण्याचा प्रयत्न करा, काहीतरी तुम्हाला एकदम नवीन हे वाचायला मिळेल. ओके, चला आता मी नेक्स्ट टॉपिक कडे शिफ्ट होतो, तो म्हणजे गिलगिट बाल्टिस्तानचा मुद्दा. ओके, आता बघा पहिल्यांदा मला वाटते तो मुद्दा क्लिअर असेल तुमच्या सगळ्यांचा एकदम कट टू कट. आता नेक्स्ट मुद्द्याकडे येतो, तो म्हणजे गिलगिट बाल्टिस्तानचा मुद्दा. ओके, एकदम बेसिक तुम्हाला फक्त माहीत पाहिजे. मी पुन्हा सांगतो, हा जो मुद्दा आहे हा मुद्दा तुमचा इतिहासामध्ये येतो. बरं का, इतिहासामध्ये तुम्हाला भारताचे शेजारील देशासोबतचे संबंध हा तुमच्या सिलॅबसला आहे.
बरोबर. तर त्यामुळे म्हणून गिलगिट बाल्टिस्तान बरोबर हे आपल्याला नेमकं काय आहे हे बघणं गरजेचे आहे. झालं. आता बघा पहिल्यांदा हे चर्चेमध्ये कावर आहे. बघा पाकिस्ताननं काय केलं तर मुळात लक्षात ठेवायचं पहिल्यांदा बेसिक बघा. पाकिस्तानचे जसं आपल्या भारतामध्ये कसं 28 राज्य आहे तसे पाकिस्तानमध्ये एक आहे बलुचिस्तान, एक आहे खैबर पख्तून, एक आहे पंजाब आणि एक आहे सिंध. असे चार स्टेट लक्षात ठेवायचं पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्ताननं काय केलं हा जो गिलगिट बाल्टिस्तानचा मुद्दा म्हणजे हा जो एरिया आहे याला पाचवं राज्य म्हणून घोषित केलं, फिफ्थ स्टेट म्हणून याला मान्यता दिली. बरोबर. मग आता तुम्ही म्हणाल की सर भारताला काय प्रॉब्लेम. भारताला प्रॉब्लेम हा आहे याचा. आता मी तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये नेतो. जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा हा गिलगिट बाल्टिस्तान हा जम्मू काश्मीरचा भाग होता. बरोबर. पण जेव्हा लक्षात ठेवायचं राजा हरिसिंग यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशनवर सही केली बरोबर आणि त्या पार्श्वभूमीवर जेव्हा पाकिस्ताननं भारतावर एक कबिलाई आक्रमण केलं, कबिलाई आक्रमण त्यानंतर भारताची फाळणी, कबिलाई आक्रमण, इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशनवर सह्या आणि सोबत हा मुद्दा जाणे युनायटेड नेशनमध्ये. युनायटेड नेशनमध्ये हा जसा मुद्दा गेला तसं लक्षात ठेवायचं युनायटेड नेशननं तिथं स्टँड स्टील केलं, म्हणजे तुम्ही जसे आहे तसेच थांबा. आणि हा जो भाग आहे हा भाग लक्षात ठेवायचा आपला पाकिस्तानकडे चालला गेला. म्हणजे आजच्या डेटमध्ये या गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानची आर्मी आहे. बरोबर. या भागामध्ये बरं का ही गोष्ट क्लिअर करून घ्या. परंतु हा आहे आपला भाग. गिलगिट बाल्टिस्तान हा पूर्णपणे आपला भाग आहे. बरोबर. पण तिथं कोण आता शासन करत आहे किंवा कोण तिथं राज्यकारभार करत आहे तर पाकिस्तान आर्मी. बरोबर. आणि त्याला पाकिस्ताननं पाचव्या क्रमांकाचा काय दिला, हा राज्याचा दर्जा दिला. का बरं तर जम्मू काश्मीरला काउंटर म्हणून ही पाकिस्तानची ऍक्शन काही लोक मानते. पण जर तुम्ही या मुद्द्याला थोडं ब्रॉडली बघितलं तर याचे अनेक आस्पेक्ट आपल्याला हे निदर्शनास येतात. बरोबर. कुठले आस्पेक्ट येतात तर बघा. पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करा. हा जो गिलगिट बाल्टिस्तानचा मुद्दा आहे म्हणजे हा जो प्रदेश आहे याची लोकेशन जर बघितली तर वर अफगाणिस्तान लागतो, इकडे तुमचा चायना लागतो, इथून समजा इकडे तुमचा युरोप लागतो. बरोबर. आणि खाली तुमचा समुद्र. बरोबर. या भागात इथून लक्षात ठेवायचं, तुम्हाला माहित असेल की चायना आपला एक इकॉनॉमिक कॉरिडोर, पाकिस्तान चायना इकॉनॉमिक कॉरिडोर हा लक्षात ठेवायचं इथून जात आहे या भागातून. आणि चीनला पाकिस्तानकडून श्योरिटी पाहिजे की उद्या हा भाग डिस्प्युटेड भाग जर उद्या भारत पाकिस्तानमध्ये जर आणखी डिस्प्युटेड बनला तर आमच्या आपल्या या इकॉनॉमिक कॉरिडोरचं काय असेल. म्हणून चायनानं लक्षात ठेवायचं याची तयारी ही आतापासून नाही, ही 1999 पासून केलेली आहे. 1999 पासून. बरोबर. 2000 लक्षात ठेवायचं 18 पाकिस्ताननं या संदर्भात एक ऑर्डर काढला होता. बरोबर. आणि फायनली आता 2020 त्याला लक्षात ठेवायचं काय गेलं तर डायरेक्ट आता पाचव्या राज्याचा हा दर्जा देऊन टाकला गिलगिट बाल्टिस्तानला. मेनली याला चायना सोबत जे इन्व्हेस्टमेंट पाकिस्तानमध्ये येत आहे त्या अँगलनं बघणं गरजेचं आहे. भारताने सुद्धा याला तोडीस तोड उत्तर दिलं. भारतानं म्हटलं की हे या प्रकारच्या पाचव्या लक्षात ठेवायचं राज्याचा दर्जा देणं म्हणजे हे कराची अग्रीमेंटचं लक्षात ठेवायचं उल्लंघन आहे. कराची अग्रीमेंट म्हणजे काय तर हा भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये झाला होता आणि त्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की आपल्या दोघांचा मुद्दा हा चर्चेच्या माध्यमातून सॉल्व्ह करावा. पण गिलगिट बाल्टिस्तानला पाचव्या राज्याचा दर्जा देताना भारताला विचारलंच नाही, त्यामुळे ह्या कराची अग्रीमेंटचं हे उल्लंघन मानण्यात येते असं भारतानं आपली बाजू ही जोरकसपणे लावलेली आहे या गिलगिट बाल्टिस्तानच्या मुद्द्यासंदर्भात. बरोबर. त्यामुळे बेसिकली लक्षात ठेवायचं की आता एक वर्ष पूर्ण झाली आपल्या जम्मू अँड काश्मीरचं भारतामध्ये संपूर्ण विलीनीकरणाला आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला माहित असेल काही दिवसाआधी गुजरातचा काही भाग हा पाकिस्ताननं आपल्या नकाशामध्ये दाखवला होता. बरोबर. आणि आता पाचव्या राज्याचा याला दर्जा देणं हे कुठंतरी अजून लक्षात ठेवायचा हा मुद्दा हा डिस्प्युटेड होऊ शकतो. भारताची इथं काय भूमिका असली पाहिजे तर 100% भारतानं तोडीस तोड उत्तर देणं गरजेचे आहे. याचं कारण इथं चायनीज इन्फ्लुअन्स हा लक्षात ठेवायचं मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो या भागामध्ये. बरोबर. कारण त्याच्यासाठीच लक्षात ठेवायचं पाकिस्ताननं याला पाचव्या राज्याचा काय दिलाय पुरोहो हा दर्जा दिलेला आहे. बरोबर. या भागातून लक्षात ठेवायचं काही नद्या सुद्धा जातात. जर तुम्हाला इथं प्रश्न जर आला एक्झाम
पॉइंट ऑफ व्ह्यूचं महत्व बघतो म्हटलं तर तुम्हाला पाकिस्तानचे हे चार राज्य हे विचारले जाऊ शकते. ओके, बलुचिस्तान तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला माहिती आहे की एकदम नेहमी एकदम हे होऊ शकतो बरोबर. हे चार राज्य दर्जा किंवा तुम्हाला या भागात ज्या आपल्या हिमालयन रेंजेस आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ज्योग्राफीच्या अँगलनं हे जरा तुम्ही मजबूत करण्याचा हा प्रयत्न करा हा भाग. ओके, त्यामुळे म्हणून एकंदरीत गिलगिट बाल्टिस्तानचा हा जो मुद्दा आहे याचा चायनीज इन्फ्लुअन्स, भारताचं उत्तर, पाकिस्तान नेमकं आताच का आबाद याला उत्तर दिलं, या सगळ्या अँगलनं आपण समजवण्याचा किंवा समजण्याचा आपण प्रयत्न केलाय. विशेष महत्वाची भूमिका इथं काय आहे की सौदी अरब नावाचा जो देश आहे ना, की जो एकेकाळी म्हणजे एक वाक्य होतं की फंडेड बाय सौदी अरब अँड इम्प्लिमेंटेशन बाय पाकिस्तान, तर सौदी अरब या मुद्द्यावर लक्षात ठेवायचं हा इंडियाच्या बाजूने असल्याचं आपल्याला दिसते बरोबर. कालचा जो आपण मुद्दा घेतला होता तुर्कीचा मुद्दा, फ्रान्स तुर्की संबंध, त्यामध्ये पण बघितलं आहे की सौदी अरब हा न्यूट्रल आहे आजच्या डेटमध्ये. सेम सौदी अरब हा इंडियाच्या बाजून असल्याचं यामध्ये आपल्याला हे दिसून येते बरोबर. फक्त हा मुद्दा तुम्हाला माहित पाहिजे होता, गिलगिट बाल्टिस्तानचा मुद्दा आणि दुसरं मालाबार. आजची एकदम सॉफ्ट लक्षात ठेवायचं टॉपिक्स होते हे. आपण नेहमी म्हणजे आपला जो हा अनअकॅडमी सोबत आपला जो व्हेंचर आहे हा, याचा महत्वाचा एकच उद्देश आहे की तुम्हाला अशा गोष्टी पिन करून देणे की ज्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तर महत्वाच्या आहे पण फॉर अवेअरनेस शब्द वापरतो मी साठी सुद्धा महत्वाचे आहे की नेमकं चालू आहे. कारण कसं होते माहितीये का, न्यूज पेपर रीड करणं आणि न्यूज पेपर अंडरस्टँड करणं दोन गोष्टीमध्ये फरक आहे. तुमचे वडील पण न्यूज पेपर वाचतात, तुम्ही पण न्यूज पेपर वाचता, ते रीड करतात, तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. एमपीएससी रिक्वायर्ड अंडरस्टँडिंग नॉट रीडिंग बरोबर. त्यामुळे म्हणून आपण हे छोटे छोटे मुद्दे घेण्याचा हे प्रयत्न करतो. जर तुम्हाला अजून काही मुद्दे लागत असेल तर मला तुम्ही सांगा, मी त्या मुद्द्यावर 100% टॉपिक बनवण्याचा हा प्रयत्न नक्की करेल. आज फक्त दोनच मुद्दे, मालाबार आणि गिलगिट बाल्टिस्तानचा मुद्दा. थँक्यू.